माथेरानमधील स्थानिक आणि मध्य रेल्वे प्रशासन यांच्या वादात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करण्यासाठी उडी घेतली आहे. माथेरानची जीवनवाहिनी असलेली मिनी ट्रेन बंद असल्याने माथेरानवाशांनी थेट मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला होता. या मतदारांची मने वळवण्यासाठी कर्जत विधानसभा अधिकाऱ्यांनी गुरुवारी 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता विशेष बैठकीचे आयोजन केले आहे. अमन लॉज ते माथेरान हा रेल्वे मार्ग सुस्थितीत असल्याने किमान या मार्गावर शटल सेवा सुरू करावी अशी माथेरानवासियांची मागणी आहे. त्यामुळे मिनी ट्रेन नाही तर मतदान नाही अशी भूमिका माथेरानवासियांनी घेतली. याबाबत तोडगा काढण्यासाठी कर्जत विधानसभेतील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. माथेरानमधील मतदारांनी मतदानावर बहिष्काराचा निर्णय मागे घ्यावा म्हणून 189 क्रमांकाच्या कर्जत विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी माथेरानमधील मतदारांना पत्र लिहिले आहे. माथेरानमधील ग्रामस्थ व मतदारांच्या अडचणी आणि 21 ऑक्टोबर रोजी होणारे मतदान या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी बैठक बोलावण्यात आली आहे. ही बैठक कर्जत येथील निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कार्यालयात पार पडेल असे पत्रात स्पष्ट केले आहे. दरम्यान मिनी ट्रेन सुरू करण्याबाबत माथेरानवासियांना मध्य रेल्वेने कोणतेच ठोस असे आश्वासन दिलेले नाही. माथेरानवासीय मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक संजय कुमार जैन यांना भेटले होते, मात्र या भेटीत शटल सेवा सुरू करण्याबाबत कोणतेही ठोस आश्वासन माथेरानवासियांना मिळालेले नाही.